वृश्चिक राशी। नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि हे ग्रह परिवर्तन झाल्यानंतर वृश्चिक राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त। याचबरोबर आपल्या ज्या समस्या आहेत या आपण खाली रील्सवर पट्टीवरती माझा नंबर आहे त्यावरती संपर्क करून आपण माझ्या टीमशी बोलू शकतात आणि आपल्या समस्या सोडवू शकतात। आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सच्या माध्यमाने आपण माझ्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोचवू शकतात। तसंच बऱ्याच लोकांना आपली जन्मतारीख वेळ माहिती नाही, समस्या मनुष्य म्हटलं की समस्या ही आलीच, एखादी केस असते त्याच्यासाठी वारंवार चक्कर मारावं लागतं, छोटे मोठे वाद असतात, भांडणं असतात, त्याचा मानसिक त्रास आपल्याला सतत होतो। बऱ्याच वेळेला मुलं अभ्यास करतात, परीक्षेच्या वेळेला त्यांना ते आठवत नाही, त्यांची चिडचिड जास्त होते, नजरबाधा, त्याचबरोबर आप्तशत्रू म्हणजे जवळचेच असतात पण शत्रुवत वागतात, तोंडावरती गोड मागणं, आपल्याविषयी काहीतरी वाईट बोलतात, गुप्त शत्रू यांची होणारी पीडा, एखाद्या आजाराचं निदान होत नाही लवकर आणि झालं तर त्यावरती मार्ग सापडत नाही, मग अशा वेळेला काय करावं? तर त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं अत्यंत माफक दरामध्ये आपल्यासाठी शास्त्रशुद्ध उपाय म्हणजे नवग्रह दोषाची शांती, ही आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा ह्या पूजेत सहभागी ऑनलाईन पद्धतीनं होऊ शकतात। पूजेचा प्रसाद रक्षासूत आपणास पाठवलं जाईल, व्हिडिओ पाठवला जाईल आणि आपण त्या पूजेचा खऱ्या अर्थानं जीवनात आपला उपयोग करून घेऊ शकतात। ह्या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील। 9 एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होईल, मीन राशीमध्ये जाईल। 13 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये जाईल। 23 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये जाईल। 24 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये जाईल। मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील तेव्हा वृश्चिक राशीच्या जातकांवर याचे परिणाम काय असणार आहे? प्रथम स्थान ज्याला आपण लग्न स्थान असं म्हणतो या स्थानाचा स्वामी म्हणजेच वृश्चिक राश येथे आहे। मंगळ ग्रह हा पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे, कधीपासून? तर 23 एप्रिलपासून, म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटी शेवटी। मग ज्या जातकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्या लोकांसाठी मी महत्त्वाची सूचना सांगतो की आपण 23 एप्रिलच्या आत संततीचा विचार करावा, 23 एप्रिल नंतर थोडासा कालावधी आपल्याला थांबावं लागेल। मंगळ हा ग्रह संततीसाठी म्हणजे काय की अति काळजी घ्यायला लावणारा ग्रह आहे, म्हणजेच काय, जे लोक उष्ण पदार्थ खातात मग त्यांना संतती राहत नाही किंवा शरीरामध्ये उष्णता वाढते, मिठाचे पदार्थ कमी करावेत, त्याचबरोबर अति कष्टाचं काम टाळावं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि डॉक्टरांनी सांगितलेले नियम आपण पाळू मग पुढे संततीचा विचार करावा। परंतु ज्या स्त्रियांना संतती राहिलेली आहे त्यांनी या एप्रिल महिन्यामध्ये स्वतःची काळजी घ्यावी, ही बाब अत्यंत महत्त्वाची आपण लक्षात ठेवावी। द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे, हे वाणीचं आहे, कुटुंबाचं स्थान आहे। या स्थानाचा स्वामी म्हणजेच गुरुदेवता हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे, त्यामुळे आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या, छोटं मोठं व्हायरल इन्फेक्शन, पाणी बदलणं, काबळीसारखे विकार, पोटाचे विकार, जलोदर, तर मग आपल्याला स्वतःच्या खानपानामध्ये काळजी इथे या महिन्यामध्ये घ्यावी लागते, स्वतःचीच नवे नवे तर आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्यावी लागेल। एक आनंदाची गोष्ट म्हणजे परिवारातील एखाद्या आपल्या मुलाला, मुलीला, बहिणीला अथवा भावाला किंवा पत्नीला किंवा स्वतः पतीला चांगली नोकरी मिळू शकते या महिन्यामध्ये, ही गोष्ट बाकी तेवढीच खरी। तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं पण स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा चतुर्थामध्ये स्वराशीचा विराजमान आहे। नवीन एखादा व्यवसाय सुरू करण्याचे कन्सेप्ट डोक्यात आहे, बरेच लोक प्लास्टिकचे जे भांडे असतात
ते बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी अवश्य करावा. दुधाचे पदार्थ, शीतपेयांचे दुकान, ज्यूसचं दुकान, छोटं मोठं एखादा नाश्ता कॉर्नर, याचबरोबर एखाद्या कंपनीमध्ये नाश्त्याचं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळणं, जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणं, किंवा मग जुन्या गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय या महिन्यामध्ये सुरू करण्याचे योग तुमच्या पत्रिकेला आलेले आहेत. चतुर्थ स्थानामध्ये कुंभ राशी विराजमान आहे आणि शनी महाराज तिथे शश नावाच्या राजयोगामध्ये बसलेले आहेत. मग ज्यावेळेला चतुर्थेश चतुर्थात असतो तर एक भव्यतम योग पत्रिकेला तयार होतो. हा राजयोगासारखे फलं देतो आपल्याला. मग या महिन्यामध्ये वाहन घेऊ शकतात, परदेश गमन करू शकतात, स्वतःची वास्तू घेऊ शकतात, जमीन घेण्याचा योग आहे. काही लोक फळांचे झाडाच्या झाडं घेऊन टाकतात, म्हणजे काही अमराई घेतात, काही द्राक्षांचं हे घेतात आणि ते होलसेल करतात, डिस्ट्रीब्युशनचं काम. ऊसाचा व्यापार 100% तुम्ही यशस्वी आहात. पंचम स्थान, ज्याला संततीचं स्थान म्हणतो, या स्थानामध्ये महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये मंगळ ग्रह, बुध ग्रह विराजमान होत आहे आणि तिथे राहू पण आहे. म्हणजेच मगाशी सांगितल्या पद्धतीनं संततीचा जर चान्स घ्यायचा आहे तर 23 एप्रिलच्या आत घेऊन टाका, त्यानंतर तो योग विशेष असा नाही आहे. पाठीमागे काही विषय जर बॅक राहिले, म्हणजे मुलं काही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहे, कोणी 10वी 12वीची परीक्षा दिली होती, कोणी मुक्त विद्यापीठातनं केलेलं होतं, कोणी IT मध्ये होतं, कोणी कॉम्प्युटरमध्ये होतं, कोणी मेडिकल साईटला होतं, मग तो विषय बॅक राहिल्यामुळे पदवी आपल्या हातात मिळाली म्हणजे सर्टिफिकेट मिळालं नव्हतं, तर ते शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग, त्या अडथळ्यातनं बाहेर पडण्याचा योग, राहिलेलं शिक्षण पूर्ण झाल्यामुळे जीवनाचा मार्ग मिळण्याचा योग जर कोणता काळ असेल तर तो हा एप्रिल महिना आहे. षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलंय. शुक्र, सूर्य आणि गुरु हे 3 ग्रह इथे आलेले आहेत. स्वामी मंगळदेवता हा पंचमात गेलेला आहे. आपल्या मुलाला नोकरी, स्वतःला नोकरी मिळण्याचा योग, उत्कर्षाचा योग या पत्रिकेमध्ये अतिशय उत्तम आहे. आणि विशेष म्हणजे जी व्यक्ती मनात होती ना आतापर्यंत, तर प्रेमविवाहाचा योग, खूप दिवस झाले घरी सांगावं न सांगावं, बोलावं न बोलावं, किंवा मला एखादी वस्तू घ्यायची होती, मी स्वतः काम करत होतो पण नाही, मी आज नाही घेणार, नंतर घेईल, परिवाराला गरज आहे, पण आता स्वतःसाठी जगण्याचा हा महिना आहे, आनंद देण्याचा महिना आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय आणि सप्तमेश शुक्र ग्रह हा षष्ठामध्ये विराजमान झालाय 24 एप्रिलला. 24 एप्रिलच्या नंतर नातेवाईकामध्ये लग्न जमू शकतं. मुलगी अतिशय दिसायला सुंदर, मुलगा अतिशय दिसायला सुंदर, नोकरीला स्वतःच्या पायावरती उभा असलेला, त्याचबरोबर शुक्रग्रहासाठी जर आपल्याला काही उपाय करता येत असेल, म्हणजेच काय, ओम शुम शुक्राय नमः हा मंत्राचा जप, पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करणं, पांढरे फुलं महादेवाला वाहणं आणि वाहत असताना ओम शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करणं, किंवा आपण संध्याकाळी शुक्रवारच्या दिवशी दुधामध्ये केशर टाकून ते दूध प्राशन करणं, थोडे चंद्रांची प्रभा त्यावरती देऊन, चंद्राचा प्रकाश त्यावरती ठेवून, तर आडलेलं जे विवाहातलं जे काही संकट आहे, गंडांतर आहे, ते दूर होईल आणि आपल्या मनासारखी गोष्ट घटना घडू शकेल. याचबरोबर अष्टमस्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलंय. इथे मिथुन राशी विराजमान आहे. स्वामी बुध दिवत आहे पंचमामध्ये. 9 एप्रिलपासनं वक्री होऊन विराजमान झालेले आहेत. अष्टमेश पंचमामध्ये शिक्षण पूर्ण होईल, पण मग परदेशात जायची संधी येऊ शकते, मग मोठं कर्ज काढलं आणि गेलो, घाई नका करू, विचार करा मग निर्णय घ्या, असं अष्टमस्थान तुम्हाला ह्या महिन्यातलं सांगतं. प्रेमविवाह करा, पण समोरच्या व्यक्तीचं कॅरेक्टर, समोरच्या व्यक्तीची भावना, ते स्वार्थी भावनेने करतोय की आपल्याशी प्रेमाने विवाह करतोय, ही गोष्टही तपासा. नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलंय. भाग्याची साथ तुम्हाला ह्या महिन्यात चांगली लाभणार आहे, आरोग्याची फक्त काळजी घ्यावी लागेल. दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता 13 एप्रिलला मेष राशीमध्ये म्हणजे उच्चीचा आलाय. नोकरी देणारच सांगतोय मी. स्पर्धा परीक्षेतलं यश असेल तर ते पूर्ण करणारच. एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहोत, खूप दिवस एखाद्याच्या हाताखाली काम केलं, बढती होण्याचा योग, पैसे पगार वाढण्याचा योग, अनेक मार्ग सुरू होण्याचा योग, मातुल घराण्याची मदत असण्याचा योग या महिन्यात आलेला आहे.
एकादश स्थानामध्ये लाभाचा विचार होतो. एकादश स्थानाचा स्वामी बोध देवता पत्रिकेमध्ये 9 एप्रिलपासनं पंचमामध्ये विराजमान आहे. शिक्षण पूर्ण होणे, शिक्षणासाठी परदेश गमन होणे, शिष्यवृत्ती मिळणे, याचबरोबर आपली सगळीकडे वाहवा होणे, मार्क्स जे काही आहे, जे अभ्यास जेवढे कष्ट एफर्ट्स घेतले होते त्यामध्ये यशस्वी होणे आणि सगळ्यांचं लाडका होण्याचा योग वृश्चिक राशीच्या लोकांचा आहे. व्ययस्थानाला मोक्ष खर्चस्थान म्हणतो. त्या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता महिन्याच्या शेवटी म्हणजे 24 एप्रिलला मेषराशीत म्हणजे षष्टात विपरीत राजयोगामध्ये येणार आहे. आरोग्यासाठी खर्च करावा लागेल, करा, अंगावरती आजार काढू नका. नक्कीच आपण पुढे यशस्वी व्हाल. आपल्यासाठी शुभ अंक 8 आहे, अशुभ अंक आपल्यासाठी 6 आहे. शुभ रंग आपल्यासाठी तपकिरी आहे, अशुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 9 तारीख, 10 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 13 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. मंत्र देतो, त्या मंत्राचा जप करा, आपले दुःख दूर होतील. मंत्र आहे ओम नारायणाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.